नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी करंट अफेअर्स मराठी यामध्ये दररोज 25 क्वेश्चन घेतोय, तर त्याविषयीची माहिती पाहूया। नेक्स्ट, भारत आणि बांगलादेशांनी कोणता दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? 3 डिसेंबर, 2 डिसेंबर, 6 डिसेंबर, 5 डिसेंबर। योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर। भारत आणि बांगलादेशांनी 6 डिसेंबर ज्या दिवशी भारताने बांगलादेशाला औपचारिक मान्यता दिली तो दिवस मैत्री दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। नेक्स्ट, भारत इंडोनेशिया आणि इटली सह G20 टोरंटो मध्ये सामील झाला आहे। भारत कोणत्या वर्षी G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल? 2024, 2023, 2025, 2022। योग्य उत्तर आहे 2023। भारत डिसेंबर 2022 मध्ये इंडोनेशिया कडून G20 अध्यक्षपद स्वीकारेल आणि 2023 मध्ये पहिल्यांदाच G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित करेल। नेक्स्ट, रतन टाटा यांना राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या कारणासाठी मिळाला? COVID-19 लसीमध्ये योगदान, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणगी, कर्करोगाच्या उपचारात योगदान आणि पुरासाठी देणगी। योग्य उत्तर आहे कर्करोगाच्या उपचारात योगदान। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की रतन टाटा यांनी राज्यातील कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले। नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी राष्ट्रपती रंग पुरस्कार समारंभ आयोजित केला आहे? राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश पोलिसांनी शिमल्याच्या ऐतिहासिक रिज ग्राउंडवर प्रेसिडेंट्स कलर अवार्ड आयोजित सोहळा केला आहे। नेक्स्ट, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2021 40व्या आवृत्तीत खालीलपैकी कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे? हरियाणा, आसाम, राजस्थान, बिहार। योग्य उत्तर आहे बिहार। बिहार पवेलियन 2021 मध्ये मधुबनी, मंजुषा कला, टेराकोटा, हातमाग आणि राज्यातील इतर स्वदेशी उत्पादनांमध्ये राज्याची कला आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रदर्शन करून 6वे सुवर्ण पदक जिंकले आहे। नेक्स्ट, RBI ने खालीलपैकी कोणाची रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे? नागेश्वर राव वाय, CK मिश्रा, दिलीप कुमार बोस, RS शर्मा। योग्य उत्तर आहे नागेश्वर राव वाय। सर्वोच्च बँकेनं RBI कायद्याच्या कलम 45 IE 2 अंतर्गत नागेश्वर राव वाय माजी कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे। भारतीय संस्थांसाठी भारत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ संयुक्त सायबर ड्रिल 2021 इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन ची स्थापना केव्हा केली? 1850, 1855, 1865, 1860। योग्य उत्तर आहे 1865। इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियननं 17 मे 1865 रोजी इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन म्हणून स्थापना केली, ज्यामुळे सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था अजूनही कार्यरत आहे। नेक्स्ट, एकदा विकसित झालेल्या वादळाला कोणत्या देशाच्या नावावरून जवाद म्हटले जाईल? सौदी अरेबिया, UAE, कतार, ओमान। योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया। एकदा विकसित झालेल्या वादळाला सौदी अरेबियाने नाव दिल्याने जवाद म्हणजे उच्चार जवाद म्हटले जाईल। USA लष्करी कर्मचारी आणि कोणत्या देशाने 27वा वार्षिक ऑपरेशन अलोफ्ट रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सराव सुरू केला आहे? चीन नौदल, म्यानमार नौदल, बांगलादेश नौदल, पाकिस्तानी नौदल। योग्य उत्तर आहे बांगलादेश नौदल। US लष्करी कर्मचारी आणि बांगलादेश नौदल यांनी बंगालच्या उपसागरात 27व्या वार्षिक कोऑपरेशन अपलोड रेडिनेस अँड ट्रेनिंग सागरी सरावाला सुरुवात केली। नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम ला पाठिंबा देण्यासाठी भारतासोबत 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे? AIIB, ब्रिक्स बँक, IMF, ADB। योग्य उत्तर आहे ADB। आशियाई विकास बँक आणि भारत सरकारनं नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठिंबा देण्यासाठी 250 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे। नेक्स्ट, फिनटेक वरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली आहे? 4 डिसेंबर 2020,
1 डिसेंबर 2021, 4 डिसेंबर 2021, 5 डिसेंबर 2021। योग्य उत्तर है 4 डिसेंबर 2021। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे इग्निसवरील विचार नेतृत्व मंच इन्फिनिटी गॅदरिंग लॉन्च केली आहे। नेक्स्ट, G20 टोरंटो मध्ये इतर कोणते 2 देश भारतात सामील झाले आहेत? व्हिएतनाम, इराण, इंडोनेशिया, इटाली, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका। योग्य उत्तर आहे इंडोनेशिया, इटाली। भारत G20 टोरंटो मध्ये सामील झाला आहे आणि G20 कार्यक्रमाची सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी इंडोनेशिया आणि इटाली सोबत काम करतील। नेक्स्ट, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्याने क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे। 471.41 कोटी रुपयावर स्वाक्षरी केली आहे। भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारतीय सैन्याने वनियम क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणासाठी 471.41 कोटी रुपयाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे। नेक्स्ट, जागतिक अपंग दिन 2021 ची थीम काय आहे? अपंग व्यक्तींना सक्षम करणं, सर्वसमावेशकता आणि समानता सुनिश्चित करणं, अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग, सर्वांसाठी शाश्वत आणि लवचिक समाजाच्या दिशेने परिवर्तन, परत तयार करणे चांगलं, अपंगत्व समावेशक, प्रवेश योग्य आणि टिकाऊ पोस्ट COVID-19 जगाकडे। योग्य उत्तर आहे अपंग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग। 2021 जागतिक अपंग दिनाची थीम दिव्यांग व्यक्तीचे नेतृत्व आणि सहभाग। नेक्स्ट, भारत पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सुधांशु त्रिवेदी, जय शहा, जी कमला वर्धनराव, संबित पात्रा। योग्य उत्तर आहे संबित पात्रा। संबित पात्रा यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय पर्यटन विकास महामंडळचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। खालीलपैकी कोणता दिवस 4 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो? भारतीय पोस्टल सेवा दिवस, भारतीय नौदल दिन, भारतीय विज्ञान सेवा दिन, भारतीय पोस्टल सेवा दिवस। योग्य उत्तर आहे भारतीय नौदल दिन। भारतीय नौदलाच्या भूमिकेची आणि कामगिरीची कबुली देण्यासाठी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिन साजरा केला जातो। नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने जगन्ना विद्या देवेंना योजनेची 3रा हप्ता जारी केला आहे? ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा। उत्तर आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी जगन्ना विद्या देवेंना 3रा हप्त्याचा भाग म्हणून निधी जारी केला आहे। नेक्स्ट, 2021 मध्ये कोणते शहर आंतरराष्ट्रीय आंबेडकर क्वॅनवलचे यजमानपद भूषवत आहे? पुणे, नवी दिल्ली, वाराणसी, चेन्नई। योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आंबेडकर क्वॅनवलचे उद्घाटन करण्यात आले। SC आणि ST विधिमंडळ आणि संसद सदस्य आणि डॉक्टर आंबेडकर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे क्वॅनवलचं आयोजन करण्यात आले आहे। नेक्स्ट, विमानतळामधील भारतातील पहिला बायोमेट्रिक्स आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणालीचे नाव काय आहे? टेक यात्रा, दिगी यात्रा, टेक्नो बोर्डिंग, डिजी बोर्डिंग। योग्य उत्तर आहे दिगी यात्रा। नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री VK सिंह यांनी घोषणा केली की भारतीय विमानतळ प्राधिकरण देशातील पहिल्या चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानावर आधारित बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीवर काम करत आहे। वाराणसी, पुणे, कलकत्ता आणि विजयवाडा विमानतळावर प्रवाशासाठी हे प्रायोगिक तत्वावर चालवले जाणार आहे। ही बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणाली डिजी यात्रा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे। डिजी यात्रा उपक्रम पेपरलेस हवाई प्रवासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते। प्रवाशांच्या प्रवेशासाठी आणि संबंधित आवश्यकतांसाठी ही बायोमेट्रिक आधारित डिजिटल प्रक्रिया प्रणाली आहे आणि ही प्रणाली 2022 सुरुवातीला होणार आहे। नेक्स्ट, सिरस्टा योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केली आहे? शिक्षण मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय। योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय। सामाजिक न्याय आणि अधिकारिकता मंत्रालय लक्षित क्षेत्रांमध्ये
योजना उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण सुरू करणार आहे। ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीवर आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल आणि निवासी सुविधा असलेल्या नामांकित खाजगी शाळेमध्ये गुणवत्ता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण प्रदान करेल। नेक्स्ट, निजामुद्दीन बस्ती हा भारतातील कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आधारित संवर्धन प्रकल्प आहे? उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, बिहार, जम्मू आणि काश्मीर। योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। युनेस्कोने भारताच्या राजधानीतील निजामुद्दीन बस्ती येथील संवर्धनाच्या प्रयत्नासाठी उत्कृष्टता आणि शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार प्रदान केला आहे। निजामुद्दीन परिसरात हुमायूंच्या थडग्याचं जागतिक वारसा स्थळ हजरत निजामुद्दीन बस्तीची शतकानुशतके जी जुनी वसाहत आहे त्या इतरांचा समावेश आहे। आगा खान ट्रस्ट फॉर कल्चर याद्वारे दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, दिल्ली अर्बन हेरिटेज फाउंडेशन आणि हजरत निजामुद्दीन बस्तीच्या समुदाय गटाच्या भागीदारीत हे संवर्धन केले जात आहे। नेक्स्ट, 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने यांच्यासह जेनेट ब्रिटनचा ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे। ब्रिटन कोणत्या देशासाठी खेळला? दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, न्यूझीलंड। योग्य उत्तर आहे इंग्लंड। 2021 मध्ये इंग्लंडच्या जेनेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा महिला जयवर्धने ICC हॉल ऑफ फेमस मध्ये समावेश करण्यात आला आहे। नेक्स्ट, सुधारित रेझोंगला युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला करण्यात आलं आहे? हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, सिक्कीम। योग्य उत्तर आहे लडाख। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लडाखच्या रेझोंगला नव्याने सुधारित युद्धाचे स्मारक उद्घाटन करण्यासाठी लेह येथे आले होते। 1962 युद्धात चीनी सैन्यांचा पराभव करणाऱ्या 13 कुमायू रेजिमेंटच्या सन्मानार्थ बांधले गेले। नेक्स्ट, जागतिक तत्वज्ञान दिवस कोणत्या तारखेला जगभरात साजरा केला जातो? 15 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर। योग्य उत्तर आहे 18 नोव्हेंबर। जागतिक तत्वज्ञान दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या 3 गुरुवारी साजरा केला जातो। 2021 मध्ये हा दिवस 18 नोव्हेंबर रोजी येतो। नेक्स्ट, वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज स्पर्धा कधी सुरू होईल? 30 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर। योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर। जलशक्ती मंत्रालयाची वॉटर हिरोज शेअर युअर स्टोरीज ही स्पर्धा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आणि ती 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालली। नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू प्रदूषण टॉवरचे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? गाझियाबाद, लखनौ, कानपूर, नोएडा। योग्य उत्तर आहे नोएडा। UP चा पहिला वायू प्रदूषण नियंत्रण टॉवर नोएडामध्ये उघडण्यात आला। नेक्स्ट, भारतातील पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पुणे, डेहराडून, कोची, गुरुग्राम। योग्य उत्तर आहे गुरुग्राम। वास्तविक बाजारपेठेच्या नेतृत्वाखाली परिस्थितीत मत्स्यपालन स्टार्टअपचे पालन पोषण करण्यासाठी हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये अशा प्रकारच्या पहिल्या समर्पित मत्स्य व्यवसाय इन्क्युबेटचे उद्घाटन करण्यात आले। इन्क्युबेटला सिन्सेक आणि NCDC फिशरीज बिझनेस इन्क्युबेट सेंटर म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण साधारणतः 25 प्रश्न पाहिलेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।